ठळक घडामोडींचे प्रायोजक साईदीप सागर कलेक्शन कोपरगाव। राहता शहरात सराईत गुन्हेगाराकडून पोलिसांवर भरचौकात गोळीबाराचा थरार। हल्ल्यात पोलीस कॉन्स्टेबल अजित पठारे गंभीर जखमी। आरोपी सचिन ताटेला तात्काळ अटक करण्यात पोलिसांना यश। घटनेनं राहता तालुका हादरला। नगरचे उद्योजक करीम हुंडेकरींची अवघ्या काही तासात सुखरूप सुटका। जालन्यातून हुंडेकरी नगरमध्ये परतले। अपहरणकर्त्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश। मुख्य सूत्रधार अजहर शेख मात्र फरार। बंधाऱ्यात पडलेल्या मित्राच्या शोधात पाण्यात उतरलेल्या मित्राचा बुडून दुर्दैवी मृत्यू। शेवगाव तालुक्यातल्या वडोले बुद्रुकच्या घटनेनं तालुक्यावर शोककळा। गुड्डू कातेसह अमृत चोपडे नामक मित्राच्या मृत्यूनं सर्वत्र हळहळ। अहमदनगर शहरात एकाच रात्री चोरट्यांनी 5 दुकानं फोडल्याचा प्रकार। नगर मनमाड महामार्गावरील चोरीनं व्यावसायिक भयभीत। लाखोंचा ऐवज चोरट्यांकडून लंपास। नगर शहरातील गुन्हेगारी वाढल्याचं चित्र। आणि विना परवानाधारक 10,000 रिक्षा नाशिक शहरातून होणार हद्दपार। पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे संकेत। बेशिस्त वाहतुकीसह गुन्हेगारी रोखण्यासाठी आयुक्तांचे नवे धोरण।